नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। लोकसभा आणि पोटवेचणुके खातीर भाजपचे उमेदवार जाहीर, म्हापशा जोशुआक तिकीट, उत्तरेत भाऊ दक्षिणेत नरेंद्र, पोटवेचणुकेत मांद्र्या सोपटे, शिरोड्या सुभाष। मोगोचा आदलो आमदार लव मामलेकराक पक्षातल्यान काढलो, केंद्रीय कार्यकारिणीच्या बसकेतल्यान कार्यकर्त्यांनी धावणायलो, लव म्हणता खरे उलयलो म्हण कारवाय। आचारसंहिता लागू असताना दोन उपमुख्यमंत्री नेमल्यात म्हण काँग्रेसीन केलो इशू, काँग्रेस म्हणता राज्यघटने आड बीजेपीचे कर्म, वेचणूक आयोगाकडेन कंप्लेन। वाळपय जमनीच्या वादातल्यान देरान केलो भावजयेचो खून, 65 वर्षाच्या पार्वती महादेव गावकाराचेर देर बाबुली गावकाराकडच्यान कोयत्यान वार, बाबुलीक वाळपय पोलिसांनी केली अटक। आणि शिगमोत्सव रद्द करतात म्हण गोंयभरची शिगम्याची पथकां चाळवली, दुखवटो सोपले उपरांतय शिगमोत्सव कित्याक रद्द म्हण प्रश्न, फुडल्या वर्षा शिगम्याचेर बहिष्काराची शिटकावणी। लोकसभा वेचणुके खातीर भाजपचे सध्याचे दोघे खासदार परत रिंगणात, आयुष मंत्री श्रीपाद नायक आणि नरेंद्र सावयकराक तिकेट जाहीर झाल्या। पोटवेचणुके खातीर थारिल्ले प्रमाण मांद्र्या दयानंद सोपटे आणि शिरोड्या सुभाष शिरोडकार। म्हापशा मात 3 नावां गेल्ली, तातूंत तिकेट जोशुआ डिसोजाक जाहीर झाली। पर्रेकार संवसाराक अंतरितल्यान पणजेचे सीट खाली जाला, मात थंय वेचणूक जाहीर जाल्ली ना। बीजेपीन लोकसभेचे 2 आणि पोटवेचणुकेचे 3 कँडिडेट जाहीर केले असा। जशी दिल्ली नावां गेली, लोकसभेचे सिंगल सिंगल नाव गेल्ले नॉर्थ गोवा श्रीपाद नायक आणि साऊथ गोवा नरेंद्र सावयकर, जे सिटींग एम पी आहात त्यांचीच नावां फायनल झाल्या। पोटवेचणुकेक मांद्रे दयानंद सोपटेचे काँग्रेसीतल्यान रिझाईन जाऊन थंय वेकन्सी तयार झाली, ती तेंकाच मेळटली म्हणून शुअर असले ती दयानंद सोपटेक तिकेट मेळ्या, तशीच शिरोडा सुभाष शिरोडकराक मेळ्या। फक्त एक हे असले उत्सुकता असली ती म्हापशेची तिकेटीची, म्हापशेत जोसुआक वयतली जे फ्रांसिस डिसोजाचे आदले आमदाराचे सुपुत्र आहात, तेंकां गाय काउन्सिलर सुधीर कांदोळकराक वयतली। पण आयज तेंच्यानी तिकेट डिक्लेअर केल्या आनी ती फ्रांसिसाचो चेडो जोसुआ डिसोजाक जाहीर केल्या। तिसरे आमी तेंकां विचारलें की पणजे पोटवेचणूक जावपाची आहा, पणजे वेकन्सी जाल्या परिकारा उपरांत, सो ती वेचणूक अजून जाहीर जावना, त्या खातीर त्याचे काय प्रोसेस झालो ना, ते कँडिडेट ठरवपाचे काय प्रोसेस झालो ना म्हणून त्यांनी सांगले। म्हापशा बीजेपीचे तिकेट जोशुआक गेल्ल्यान सुधीर कांदोळकार दुखावलो, कांदोळकार म्हणटा या सगळ्याचेर ताच्या कार्यकर्त्या वांगडा उलोवन फुडलो निर्णय। पक्षाच्या 6 वर्सून संबंधलेले आहा, तिकेट तेवटेन गेल्ली आहा, ऑफिशियली आता डिक्लेअर जावपाचे आहा। पण हे जे किती घडलं ते जे फाटले 15 दिस झाले, माझे कार्यकर्ते जावं माझे सपोर्टर हे सगळे आम्ही प्रचाराक चालू केलो आणि सगळ्यांक आशा असली ते हा उभं राहून ते म्हाका निवडून हाडटले असे, सगळ्यांचे विचार तसे आहा। पण ते विचार असल्या कारणान हा परत त्यांचे कडे वयतलो, शक्यतो आयज हांव मिटींग बी घेवन तेंकां हे सगळें अशें अशें घडलां तें, पूण मागीर फुडलीं कितें आहा ती कशें कितें फुडें वचपाची ते डिसायड करता। इतल्या मजगतीं पणजे पोटवेचणुकेंत काँग्रेसीच्या तिकेटी खातीर यतीन पारेखानो इंट्रेस्ट दाखयला, तशी मॅसेज ताणें मिडियात सोडल्या। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। मोगोचो आदलो आमदार मोगोचो महासचीव लवूक पक्षांतल्यान काडलो, सरकाराक तेंको दिवपाच्या विशयाचेर लवून बरयिल्लें पत्र फाटी घेवचें म्हण पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीन ताका शिटकावणी दिल्ली। लवून आयकले ना म्हण ताका 6 वर्सां खातीर पक्षांतल्यान काडला। लवू मोगोच्या बसकेक गेल्लो, ताजे आड घोषणा दिवन कार्यकर्त्यांनी ताका अक्षरशा धावणायलो। अध्यक्ष दीपक ढवळीकरान महासचिवाचे अधिकार जोड सचिव प्रताप फट्टेक दिला। ही घोषणाबाजी मोगोच्या कार्यकर्त्याची, आदलो मोगोचो आमदार लवू मामलेदारा आड लोक शिस्तभंगाचे कारण सांगून पक्षातल्यान 6 वर्सां खातीर काढलो। वर्किंग प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर कोणीही देऊ शकता,
provided it should have a prior approval of the president. Prior approval of the president and knowledge to the all central committee members. अशा असताना आम्ही त्याला रिक्वेस्ट केलं की हे रिझोल्युशन घेऊया आणि आम्ही त्या लेटर पाठी घेऊया. तरी पण त्याने आपले म्हणणे तसेच दवरले. खूप समज दिला त्याला, आजही आम्ही खूप समज दिला. आणि ज्यांना सामकोच ऐकना झालो डी कुणीही सदस्य खालील कारणासाठी पक्षातून बाहेर हाकलला जाऊ शकेल, घोर बेशिस्त व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या हितासंबंधांना बाधक कारवाया. सो या कलमासकट त्याची आज आम्ही 6 वर्षा खातीर हाकलपट्टी केल्या. लोव म्हणता आपण केले कार्य सारखे कारवाईक आव्हान दिलो. त्याच्या अगेन्स्ट पण एखाद्या फुडे उलयता न्ही ते त्या काढपाचो प्रयत्न करता, किद्या किदें करता. देट वॉज हीज हॅबिट. आय एम नॉट इन टू पॉलिटिक्स. पॉलिटिक्सान वचून पैसे करपाची म्हाका इच्छा ना आनी आवडूय ना. हे म्हजे अपेक्षे प्रमाणेच आसा. हांव काय सीएम आनी डेप्युटी सीएम जावपाक सोदिनाशिल्लो, फ्रस्ट्रेट जावपाक. सो दीस वॉज आय वॉज एक्सपेक्टींग दीस. लवूक काढलो म्हणून भंडारी समाजान निषेध केलो. काडे मिटींग ना आपयता आपल्याचे जे काही खासगी मनीस मिटींगेक आपयले आणि हो एक तर्फी निर्णय लघु मामलेकराचेर हो लादयलो. या हाजो पहिल्यान पहिले आम्ही निषेध करता. आणि जे पद्धतीन त्याला आज पण न्याय दिला ते आमकां झाले बरं दिसूना. हे सगळे तरेचे लोकांनी त्याला धबकाबुक्की करून त्याला भायर घातलो. ही लोकशाही न्ही. आणि आमचे भंडारी समाज जे असा ह्याची जरूर दखल घेतली. जे किती घडता ते प्रत्येक वेळात आमच्या समाजाकच घडता. किदें जालें जाल्यार भंडारी समाज जे आसा तांकां वापरता आनी जेन्ना टायम येता तेन्ना तांकां भायर उडयता. ही हेजे फुडें गोश्ट जावची ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. आचारसंहिता लागू असताना सरकारान 2 उपमुख्यमंत्री नेमल्यात म्हण काँग्रेसीन इश्यू केला. बीजेपी सरकारान राज्यघटने आड वचून आपल्याक जाय तशें केलां म्हण वेंचणूक आयोगा कडेन काँग्रेसीन कंप्लेन केल्या. वेंचणूक आयोगान कारवाय करचीच त्या पयली सरकारान स्वता जाऊन दोघांची नेमणूक फाटी घेऊची म्हण काँग्रेस मागता. इलेक्शन कोड लागू, द मॉडल कोड ऑफ कंडक्ट. तरी असताना जबरदस्तीन बाय एन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर इश्यूड बाय द अंडर सेक्रेटरी दे हॅव अपॉइंटेड 2 डेप्युटी चीफ मिनिस्टर्स. वो जी तिंच्यांनी ऑर्डर पास केला इट इज ॲब्सोल्युटली व्हायोलेशन ऑफ द मॉडल कोड ऑफ कंडक्ट. नाऊ दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल अपॉइंटमेंट, दिस इज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर अँड इट इज ॲब्सोल्युटली ॲड हॉक बिकॉज बाय द स्ट्रोक ऑफ अ पेन इट कॅन बी जस्ट थ्रोन आउट. आम्ही हायेन काल इलेक्शन कमिशनांक कंप्लेन केली. टू द चीफ इलेक्शन कमिशन दिल्ली ऑल द 3 हू आर देअर प्लस द चीफ इलेक्टर ऑफिसर स्टेट ऑफ गोवा सेंड देम बाय ईमेल प्लस फ्रॉम गोवा वी हॅव गॉट द रिसिप्ट कॉपी ऑफ द हार्ड कॉपी ऑल्सो गिवन टू देम. आता इतकी बेजबाबदारपणे व सरकार चलता. ॲब्सोल्युटली इरिस्पॉन्सिबल, नॉट केअरिंग फॉर द इलेक्शन कमिशन. दिस इज द बिगिनिंग ऑफ इट. वॉट दे आर गोईंग टू बिहेव अँड हाऊ दे आर गोईंग टू बिहेव अँड हाऊ दे आर गोईंग टू सप्रेस अँड वाय इज द इलेक्टोरल ऑफिसर सिटिंग डाऊन हिअर सायलंट ऑन दिस मॅटर. आम्ही कंप्लेन लॉज केल्या. आता आम्ही सगळ्यांक वचून कंप्लेन करतले. To immediately set aside this order, direct them and to recall that order. Direct this government to recall this order. कोदाळ वाळपय जमनीच्या वादातल्यान 65 वर्षाच्या जाणट्या बायलेचो तिच्या सख्या देराकडच्यान खून. खून झाला ती पार्वती महादेव गांवकार आणि खुनी देराचे नाव बाबुली बुधो गांवकार. पार्वतीचेर कोयत्यान वार केल्यात.
आरोपी बाबुली बुधो गांवकाराक वाळपय पुलिसांनी अटक केल्या. फुडलो तपास चालू आसा. सर, आज कोदळ सत्तरी खंय तरी मर्डर झालं आणि रिगार्डिंग दॅट एक हे झाली डिसीज पार्वती म्हणून आणि सस्पेक्टेड कोण आहे त्याच्याबद्दल मातशे सर मातशी माहिती दिली. डिसीज पार्वती ती 65 इयर्स ओल्ड लेडी, तिका तिच्या देरानूच मारली. तिचं नाव बाबुली बुधो गांवकर. इश्यू इतलोच की त्यांच्या शेताक जे पाटातल्यान उदक सोडटाले त्या उदकाक लागून त्यांनी त्याका सांगलं की तू तें उदक सोडना काय आपूण सोडटा की आयकुना म्हणून काढून त्यांनी तिच्याच पैकी त्याका लागून मारलं. तिका हॉस्पिटलान हाडलें तिच्या भुरग्यांनी कोणाक खबर नासली की थंय कोडो नासले तेन्ना तिका हॉस्पिटलान हाडलें तेन्ना हांगा डॉक्टरांनी डिक्लेर डॅड. सो आता त्याका अंडर कस्टडी घेतल्या तुम्ही एकीच आसा त्याका तिचा अरेस्ट केला कस्टडी फाल्यां पुलीस कस्टडीन रिमांड केला. कुडचड्या पोलिसांनी बेकायदेशीर सोऱ्याची येरादारी करपी कँटर धरलो. गाडयेत 1,82,000 रुपयाचो सोऱ्याच्या बाटल्यांचे बॉक्स आशिल्ले. खबऱ्यांकडच्यान मेळिल्ल्या माहिती प्रमाण पोलिसांनी कारवाय केली आणि ड्रायव्हराक ताब्यात घेतलो. गाडयेत वेगवेगळ्या ब्रँडाचे बाटल्यांचे बॉक्स आशिल्ले. फुडलो तपास चालू आसा. We received information that one Temport Travel bearing number GA02U7242 carrying a liquor illegally without any documents. Upon this information, conducted a raid and trapped the said Temport. We found various types of bottles, liquor bottles, counts, and all including 142 boxes. Total amount worth rupees 1,82,775 was seized. We'll send a report to the excise department for onward actions. In view of forthcoming Lok Sabha elections and code of conduct, we'll started our extensive patrolling and such illegal activities will not be tolerated in my jurisdiction. सोशल मिडियाचेर फेक बातम्यो, व्हिडिओ, फोटो व्हायरल जायत असतात. खरे फट खंयचे ते वळखप चडशा फावट कठीण. खरे वळखप कसे ताजेर मार्गदर्शन करूंक गुगलान पणजेत मिडिया प्रोफेशनल आणि विद्यार्थ्यां खातीर मार्गदर्शन कार्यावळ दवरिल्ली. येता त्या वेंचणुके निमतान गुगलान दवरिल्ल्या कार्यावळींत व्हायरल बातम्यो, संवेदनशील फोटो, व्हिडिओ खरे काय फट कशे वळखप ताचेर मार्गदर्शन जालें. फेक बातम्यो, फोटो, व्हिडिओक लागून मतदारांच्या विचारांचे परिणाम जाऊंक शकता. ताका लागून गुगल न्यूजान मिडिया प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यां खातीर पणजे कार्यावळ दवरिल्ली. सो टुडेज ट्रेनिंग वॉज फोकस्ड ऑन कॉम्बॅटिंग फेक न्यूज इन द लीड अप टू द अपकमिंग इलेक्शन्स अँड वी फोकस्ड ऑन फोटो अँड व्हिडिओ व्हेरिफिकेशन. We also taught people how to leverage, you know, YouTube for covering the elections with its live feature. व्हायरल झाले फोटो, व्हिडिओ, बातम्यांची सत्यता तपासून गुगल वा हेर माध्यमांचा कसा वापर करप ताचेर मार्गदर्शन करून गुगलान देशात 30 सुवातींचे वेंचणुके निमतान कार्यावळ दवरल्या. सो द थिंग इज, एज इंडिया इज गोइंग टू पोल्स अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इलेक्शन फॉर इंडिया, वॉट वी आर ट्राईंग टू डू थ्रू दिस इनिशिएटिव्ह इज ट्राईंग टू एम्पावर जर्नलिस्ट अँड न्यूज मेकर्स to fight fake news, because there's so much around us, we can't sift fact from fiction. What we are trying to do is give you digital tools, because that is the medium in which this fake news is spread, and try to help you show your readers and your audience what is the truth and what is not. Prudenta khatir senior reporter Mukesh Kumar. Mandrya Port Vesnuke khatir Jit Arolkar acha pracharak net. Jitan Shenwara Parsha gharo ghar prachar kelo. जितान सध्याक अपक्ष उमेदवार म्हण प्रचार करता. पारशा प्रचारा वेळार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जिता बरोबर वाटेकार जाल्ले. आज आम्ही पारशा चोनसाय वाड्यासून आज प्रचाराची सुरुवात केली हा. जित आरोलकर इंडिपेंडंट कॅन्डिडेट या फावटी मांद्रे मतदारसंघातून विजयी जातलो इतले निश्चित आसा. ताका जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो मेळटा लोकांचो पळयल्यार दिसून येता की जिताची वीज निश्चित जाल्ली आसा. जरी इंडिपेंडंट जाल्लो तरी सुद्दां फस्ट टायम मांद्रे मतदारसंघांसून आमी इतिहास घडोवपाचे आसात. असंख्य लोक वेगवेगळ्या पक्षांक वावुरताले ते आज तेचे बरोबर आसात.
खंय तरी एक बदल ही सगळ्यांची इच्छा असा आणि ही बदल घडवून हाडपा खातीर सगळेजण वावुरतात. सध्या डोर टू डोर वयताना तुम्ही पळयतात आसतले, आयज चोंचाय वाड्याचेर आम्ही पारशा गांवांत ह्या वाड्या वयले लोक घराघरांतले भायर सरलेले आसात. आणि असे प्रत्येक गांवांत जेन्ना हांव डोर टू डोर वयता तेन्ना प्रत्येक गांवांत हांव वयताना एकटोच वयता गाडयेन, पूण जेन्ना थंयसर जे लोक जमतात ते प्रत्येक घराघरांतले भायर सरतात आणि घराघरांतल्यान असो रिस्पॉन्स आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मेळटा की प्रत्येक जणांनी निर्णय केल्लो आहे हे फावट कितें तरी बदल जाय आणि ते सगळे जण माझ्या फाटल्यान आसात. डेव्हलपमेंट जॉ अनएम्प्लॉयमेंट हो इशू मेजर असा हांगा कॉन्स्टिट्युएंसीन. डेव्हलपमेंट खुबशे गोष्टी जाय करपाक ते सांगतात, पण त्याच्याहून पहिली जे उतार काढतात ते पहिली जो शब्द काढतात ते एका धडो शिकवूक जाय हे शब्द येतात. हे त्यांचेर पोटनिवडणूक ही लादलेली असतात, त्या लागून त्यांना एक तिडक जी असतात ती पहिली काढतात ते, आणि त्यांना खं तरी हे सहन जाऊक ना. जे गोष्ट झाल्या न त्यांना न सांगता जे गोष्ट झाल्या ती त्यांना सहन जायना. गोयातले शिगमोत्सव रद्द करतात म्हण गोयभरची शिगम्याची पथकां चाळवल्यात. वेगवेगळ्या थळाव्या शिगमोत्सव समित्यांनी दुखवटो सोपले उपरांतय शिगमो रद्द करपाचे थारायला. ह्या गजालीचेर गोंयभरच्या शिगमोत्सव पथकांचो आक्षेप. फुडल्या वर्साच्या शिगम्याक पथकांनी बहिष्कार घालो जाल्यार कितें करतले काय म्हण पथकांचो आर्ग्युमेंट. शिगम्या खातीर स स महिने आदी तयारी करची पडटा. खूप मेहनत आणि अर्थिक खर्च मोठा असता. शिगमोत्सव समित्यांनी हे चितून ते शहरातलो शिगमोत्सव करचो म्हणून गोंयभरच्या शिगम्याच्या पथकांची मागणी. गौर परिकराचे निधन झाले कारणान आम्ही दुखवटो 7 दिवसांचो हांगा मान्य केलो असा. 25 तारखेच्यान जी परेड जावपाची आशिल्ली हे गव्हर्नमेंटान आमकां उत्तर दिल्ले, ते उतरा प्रमाणे आयज तेजेर कांय रिस्पॉन्स आमकां मेळलो ना. 25 तारखेच्यान ही जी परेड आसा ती परत तशी जावची ही आम्ही गव्हर्नमेंटा कडेन मागता. रमटामे हांव तो खाणेभरचो रमटामे फस्ट टायम येतलो आनी तेज्या लागून आमकां 12-13 लाख खर्च जाल्लो आसा. आमी सगळ्यांनी 3-3 महिने तयारी करून प्रॅक्टीस करून आमची कला सादर करपाक आमकां पर्फॉमन्स सादर करपाक आमकां एक ऑपॉर्च्युनिटी दिवची अशें हांव गव्हर्नमेंटा कडेन मागता. ट्युरिजम मिनिस्टर आसा आमचो बाबू आसगांवकर, हेच्या सारकिल्या वाठारांच्यान लेटर पावला ट्युरिजमाक की आमी कमिटी ह्या वर्सा हो शिगमोत्सव रद्द करचो असो म्हणून मागता म्हणून स्वतः हांवें लेटर वाचलां. पूण कमिटी लेटरां धाडटा ट्युरिजमाक आनी हो आमची परेड ही रोमटामेळाची किंवा चित्र स्पर्धा ही रद्द करची म्हणून मागता. प्रत्येकाचो खर्च आसा, प्रत्येकाची उमेद आसा हितून. म्हाजी इतलेच मागणी आसा, हे ट्युरिजमान आश्वासन दिल्लें 25 तारखेच्यान आसा तशी परेड आमी स्टार्ट करतले, ती सुरवात जावची. पणजे म्हापसा जी कमिटीन जो डिसिजन घेतलेलो आहा तो योग्य आसा, तो ते आमकां त्यांचो आदर आसा की पणजे तेजे कॉन्स्टिट्युएंसी आणि म्हापसा तेजे जन्मगांव उल्लेचो जो जाग्यार आहा तो सगळ्या जावचो. गव्हर्नमेंट आणि GTDC सगळ्यांनी डिसायड जसे चल्ला त्यांचे की आम्ही कॅन्सल करतले ह्या वर्सा रोमटामे आणि मॅक्झिमम 10 कडे कॅन्सल झाले असा ऑलरेडी आणि 5 कडे करपाचे असे डिसायड झाला. बट ते पळयत जाल्यार आमकां दिसना की मेळ ऑर चित्र शिगमो फूल फेस्टिवल जायतलो. सो असे आम्ही GTDC कडेन गव्हर्नमेंटा कडेन मागता, ट्युरिजम मिनिस्टरा कडेन मागता की खंयच्याय परिस्थितीन तुम्ही एटलिस्ट 10 कडे तरी शिगमो जावचो. शिगमो बंद करचो न्हू, कित्याक शिगमो घडोवपाक भरपूर मेहनत आसता आनी ती मेहनत आमी सगळ्या भुरग्यांनी गांवच्या लोकांनी घेतल्या हांगा आणि तो बंद जायत जाल्यार आमकां भरपूर लुकसाण जातले आणि तो फुडल्या वर्सा घडोवन हाडपाक आमच्यान जावचें ना. साजोवपी आसा तेंचोच खर्च आमचो उरिल्लो कडेन आसा, ते आमी तेंकां रिणान दवरिल्लो कडेन आसा. एक तेंचो सध्या 80,000 रुपया आमी तेंकां रिणां आसा. आमचो शिगमो पळय न्हू तो ह्या वर्सा कितें जाला की बंद पडल्या कारणान आमकां नेक्स्ट इयर आमकां भुरगे येवपाक डिफिकल्ट जातले, एकदी उमेद पाड जातली आनी जी आमी सगळी तयारी केल्या इतली सगळे भुरग्यांनी मेळून की मुखार आमकां इतले त्रास जातले की गडे येवपा ना आमकां आनी नेक्स्ट इयर हो जावपाक पॉसिबल ना. शुक्रारा पर्यटन भवनात शिगमोत्सव समित्यांच्या मुखेल्या वांगडा अधिकाऱ्यांची बसका झाली. प्रुडंटाक पर्यटन खात्या कडल्यान मेळिल्ले म्हायती प्रमाण फोण्या, वास्को, केपें, मडगांव, कुंकळे आनी काणकोणा ह्या समित्यांनी शिगमोत्सव करपाची तयारी दाखयल्या. वाळपय, कुडचडे आनी सांग्यार अजून निश्चित ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. हे बुलेटीन हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावा. नमस्कार.